नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी सुरुवातीला बघूया। अंधेरी इथले काही शिवसैनिक शिवाजी पार्कला मशाल घेऊन आले होते। हे शिवसैनिक मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी देखील गेलेले होते। ही मशाल अन्याय आणि गद्दारी जाळणारी आहे। या मशालीचं महत्त्व तेज हे सगळं लक्षात घ्या। आज तुम्ही आलात आणि त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो असं त्यांना उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मुंबईतल्या अंधेरी इथले काही शिवसैनिक शिवाजी पार्कला मशाल घेऊन आलेले होते आणि या शिवसैनिकांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली। केंद्रीय निवडणूक आयोगाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं जवळपास 3 लाखांच्या वर शपथपत्र देण्यात येणार आहेत। ही सगळी शपथपत्र जिल्हानिहाय दिली जाणार असून आजपासून याची सुरुवात करण्यात आलेली आहे। या गटाच्या वतीनं प्रत्येक बॉक्सवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत। या बॉक्सवर लावण्यात येणाऱ्या फोटो आणि मजकूर सर्वात प्रथम न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे। यात पदाधिकारी आणि प्राथमिक सदस्य असे 2 गट तयार करण्यात आलेले आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं जवळपास 3 लाख प्रतिज्ञापत्र देण्यात येणार आहेत आणि यासाठी आजपासून सुरुवातही झालेली आहे। या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या परिसरातून आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी या सगळ्याचा आढावा घेतला, पाहूया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जर बघितलं आज तिथे या ह्याच समोर जे निर्वाचन सदन दिसतंय या निर्वाचन सदनामध्ये आजपासून प्रतिज्ञापत्र देण्याला सुरुवात झालेली आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर जवळपास 3 लाखापेक्षा जास्त प्रतिज्ञापत्र देण्यात येणार आहे आणि सोबतच जर बघितलं तर या निवडणूक आयोगामध्ये ज्या पद्धतीनं या प्रतिज्ञापत्र देण्यात आलेले आहेत त्यामध्ये प्रत्येक बॉक्सवरती उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्य ठाकरे यांचे चित्र लावण्यात आले आहे। जिल्हा वाईज बॉक्स असणार आहे, सोबतच प्राथमिक सदस्य पदाधिकारी यांचा फॉर्म वेगळा असणार आहे, यांचे शपथपत्र वेगळं असणार आहे आणि प्रत्येक याच्यावरती जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं माहिती मिळते की त्या या सगळ्यामध्ये एक अत्यंत महत्वाचं आहे की हे 3 लाख प्रतिज्ञापत्राचे बॉक्सेस आगामी काही दिवसात येणार आहे, त्यामुळे एक प्रकारे निवडणूक आयोगाची डोकेदेखील वाढण्याची शक्यता आहे, पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या घडीला की आज शिवसेना नेते अनिल देसाई यांच्या नेतृत्वामध्ये जवळपास 4 बॉक्सेस केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आलेले आहे आणि आता आगामी काळात मोठा ट्रक भरून बॉक्सेस हा केंद्रीय निवडणूक आयोगाने आणण्यात येईल आणि यामध्ये जवळपास 3 लाखापेक्षा जास्त प्रतिज्ञापत्र असणार आहे ज्यामध्ये शिवसेना आमच्या हक्काची असं सांगितलं जाईल। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट तिवारीसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। ठाकरे गटाला नवं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे गटाला कोणतं चिन्ह मिळणार याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिलेली आहे। बाळासाहेबांच्या शिवसेनेला पहिले 3 पर्याय निवडणूक आयोगानं फेटाळलेले आहेत। बाळासाहेबांच्या शिवसेनेला चिन्हाचे नव्यानं 3 पर्याय पाठवण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेले होते। त्यानंतर आता सूर्य, ढाल, तलवार आणि पिंपळाचं झाड यापैकी बाळासाहेबांच्या शिवसेनेला कोणतं नवं चिन्ह बहाल केलं जाणार याकडे सर्वांच्या नजरा असतील। यापैकी शिंदे गटाला सूर्य हे चिन्ह मिळण्याची शक्यता आहे। शिंदे गटानं निवडणूक आयोगाकडे पहिली पसंती सूर्य या चिन्हाला दिलेली आहे। सूर्य हेच चिन्ह मिळेल असा विश्वास बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। बाळासाहेबांची शिवसेना या पक्षानं 3 नवे पर्याय चिन्हाच्या बाबतीतले केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेले होते, ज्यामध्ये सूर्य, ढाल, तलवार आणि पिंपळाचं झाड अशी ही 3 चिन्ह होती। आता यापैकी नेमकं कोणतं चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोग बाळासाहेबांच्या शिवसेनेला देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।
एकनाथ शिंदे गटाला आता बाळासाहेबांची शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाने दिले आणि या नवीन नावावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून खिल्ली उडवली जाते। राज्यामध्ये अनेक बाळासाहेब आहेत, तुमचे बाळासाहेब कोण? बाळासाहेब नाहीत तर त्याच्या सोबतच्या ठाकरे नावाला महत्त्व आहे असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला डिवचलेला आहे। किशोरी पेडणेकर आणि अरविंद सावंत या दोघांनीही बाळासाहेब या नावासोबत ठाकरे नावही गरजेचं असल्याचं सांगत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला टोला लगावलाय। आम्हाला आयोगाने त्यातलं एक चिन्ह दिलं, आम्ही तीन मागितलीच होते, आम्ही नाही गदा मागितली, आम्ही काय वेगळं नाही मागितलं। आणि आपण बाळासाहेब शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना, आता बाळासाहेब ठाकरे असेल तर ते परिपूर्णाला नाव जातं, बाळासाहेब थोरात, बाळासाहेब विखे पाटील कोणाची कोणाची असं लोकांना प्रश्न पडलाय, मला नाही, मला माहिती आहे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे। आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरेंनी नावं दिली शिवसेना बाळासाहेब ठाकरे, दुसरं नाव दिलं बाळासाहेब प्रबोधनकर ठाकरे, तिसरं नाव दिलं उद्धव बाळासाहेब ठाकरे। यामध्ये एक वैशिष्ट्य आपण पाहाल तर सगळीकडे तिन्ही ठिकाणी ठाकरे नाव आणि आम्हाला ठाकरे आहेत, बरं का? आमचं कोणाची बाळासाहेबांची म्हटलं तर कळत नाही ना कोणाची आहे ती, तर ती आता कळेल। बाळासाहेब विखे आहेत का, देसाई आहेत का, सगळे तरी विचारून घ्या एकदा कोण आहेत ते। बाळासाहेबांची शिवसेना पण कोण बाळासाहेब हा मोठा प्रश्न आहे। बाळासाहेब तर शिवसैनिकांच्या, महाराष्ट्राच्या, हिंदूंच्या, मराठी मनांच्या हृदयामध्ये आहेत। अरे मराठी मना, हिंदवी जना, कैवारी तुझी शिवसेना, असे शिवसेना प्रमुख हे सर्वांच्या हृदयामध्ये आहेत। ज्या समोरच्या शिवसेनेने विचारलं बाळासाहेब कोण, तरी मला असं वाटतं संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला माहिती आहेत की बाळासाहेब कोण आहेत हे सांगण्याची आवश्यकता नाहीये। कारण गेले कित्येक कालपासून तेथील नेते बोलायला लागले कोण बाळासाहेब कोण बाळासाहेब, तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की बाळासाहेब कोण हे संपूर्ण देशाला माहिती आहे, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला तर नक्कीच माहिती आहे की बाळासाहेब म्हणजे कोण। तर मी तुम्हाला एवढं सांगू इच्छिते की बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे, हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणारी जी शिवसेना आहे त्याच्या मागे मतदार 100% उभे राहतील। पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जल्लोष करण्यात येतोय। शिवाजी पार्क इथल्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जात शिवसैनिकांनी अभिवादन केलं। यानंतर शिवसैनिकांकडून नव्या नावाची घोषणाबाजी करत आगामी निवडणुकांमध्ये आम्हीच विजयी होऊ असा दावाही करण्यात आला। तर औरंगाबादमध्ये सुद्धा शिवसैनिकांनी मशाल मोर्चा काढत जल्लोष केला। आज निशाणी जी मिळाली आहे ती बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर कायम जितका अक्का महाराष्ट्र नव्हे जेवढे जो जो कोण येऊन तिथे नतमस्तक झाले त्यांनी ती दगदगती मशाल कायम ठेवून बाळासाहेबांबद्दलचं प्रेम, बाळासाहेबांची निष्ठा ही हृदयात आणि डोक्यात धगधगती ठेवली। क्रांती घडवायची तर सत्तेवर असताना, मुख्यमंत्री असताना क्रांती नाही घडवली, लोकांच्या घराला मशालच लावल्या उद्ध्वस्त करायला। नावात उद्धव आहे ते तर उद्ध्वस्त करायला मशालीचा उपयोग नको करू म्हणा। अहो मशाल केव्हा काळोखातून रस्ता काढायला, त्याला दिसत नाही का एवढा उजेड आहे, कशाला मशालची गरज आहे? लोकांना अन्न धान्य घर वीर हे नोकरी पोटाचा प्रश्न हे प्रश्न आहेत। आता तो धनुष्यबाणात का उजेड पाडू शकला नाही आणि त्या मशालीवर काय पाडणार? हिंदुत्वाची मशाल उद्धव ठाकरे यांच्या हाती नसेल असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावलेला आहे। तुम्ही मूळ जे पक्ष स्थापन केला, ज्या विचारावर केलाय, तो विचार सोडून जेव्हा तुम्ही दूर गेले आणि तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत मांडीला मांडी लावून बसायला लागले, तुमच्या विचाराला आता कोणी मत देणार नाही आहे, कोणती मशाल पेटणार नाही आहे। आणि आता तुम्ही मशाल घेतली, हे मशाल पंजा आणि घडीसोबत राहणार आहे, तर पंजाच्या हातात मशाल आहे। आता काय आहे, पंजाच्या हाती मशाल, आता
हिंदुत्वाच्या हाती मशाल नाही आहे। उद्धवजी तुमची मशाल पंजाच्या हाती आहे, तुमची मशाल पंजाने पकडली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यानं खळबळ माजली, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे। धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावासाठी दिल्ली हायकोर्टात ठाकरे समर्थकांनी अर्ज दाखल केला आहे। निवडणूक आयोगानं आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधीच दिली नाही, तसंच प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची पडताळणी न करताच निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठवण्याचा निर्णय घेतला। निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला तातडीनं स्थगिती द्यावी अशी मागणी शिवसेनेनं आपल्या याचिकेद्वारे केलेली आहे। दिल्ली हायकोर्टात शिवसेनेकडून कपिल सिब्बल बाजू मांडतील। या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाचं कार्यालय हे दिल्ली उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येतं, त्यामुळे शिवसेनेनं दिल्ली हायकोर्टात ही याचिका दाखल केली आहे। उद्धव ठाकरे गटाला नवीन पक्षाचं नाव मिळाल्यानंतर अनिल देसाई यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आम्हाला हे केलं आणि त्याबरोबर मशाल हे चिन्ह आम्हाला दिलं। पहिले दोन प्रेफरन्स जे दिले होते ते दोन प्रेफरन्स विविध कारणास्तव त्यांनी नाकारले। तसंच आता बाकीच्यांना कशा रीतीनं काय देतील याची कारण मीमांसा मला वाटतं केंद्रीय निवडणूक आयोगच त्यांच्या त्या येणाऱ्या ऑर्डरमध्ये करेल। त्याबद्दल तर्कवितर्क आपण करणं हे मला वाटतं संयुक्तिकही नाही आणि गरजही नाही। उद्धव ठाकरेंना मशाल हे चिन्ह देण्यात आलेलं आहे यावर भाजपचे आमदार राम कदम यांनी जोरदार टीका केली आहे। एक ट्विट करत राम कदम यांनी ही टीका केली आहे। राम कदम यांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूया। हातामध्ये आज मशाल घेण्याची का वेळ आली? स्वर्गीय बाळासाहेबांनी ज्या काँग्रेससोबत आयुष्यात कधीही जाणार नाही असं निक्षून सांगितलं। जन्मभर त्यांनी काँग्रेसवर कडवा प्रहार केला, तेच स्वर्गीय बाळासाहेबांचे दुश्मन आजही आहेत, माननीय उद्धवजींना अतिप्रिय आहेत। सामान्य शिवसेना कार्यकर्त्यापासून ते नेते आज बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आहेत अशी टीका राम कदम यांनी केली आहे। शिवसेनेच्या दोन्ही गटांना सोमवारी निवडणूक आयोगाकडून नवी ओळख मिळाली आणि त्यानंतर लागलीच नवी मुंबईमध्ये शिंदे गटाचे अर्थात बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचं नवीन कार्यालयाचं उद्घाटनही झालं। बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचं नवी मुंबईतलं हे पहिलंच कार्यालय आहे। या शाखेच्या उद्घाटनाच्या वेळेला विजय नाहटा, विजय चौगुले आणि अन्य नेते उपस्थित होते। आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या बाळासाहेब शिवसेना हा पक्ष सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे। उद्धव ठाकरेंकडे सहानुभूती जातीय हा भ्रम असून कसली सहानुभूती, या लोकांनी जनतेशी प्रतारणा केली आहे अशी रोखठोक प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली आहे। राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान हे मोठं वक्तव्य केलं आहे। महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारणामध्ये असा चिखल पाहायला मिळतोय तो चिखल पाहता लोक महाराष्ट्रातली सगळीच कंटाळली आहेत मुंबईचंही, आणि म्हणून लोकांच्या अपेक्षा निश्चितपणे आपल्याकडून वाढलेल्या आहेत आणि म्हणून आपण पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन लोकांकडे निवडणुकीला तयारीनिशी जाऊया अशा प्रकारचा अत्यंत क्लिअर कट मेसेज साहेबांनी दिलेला आहे। साहेबांनी आपल्या भाषणामध्ये मागच्या वेळेला सांगितलं होतं की मी माझा जो विचार आहे आणि विचार असल्यामुळे मला चिन्ह असलं काय आणि नसलं काय। रखडलेल्या मुंबई पुण्यासह राज्यातील 15 महानगरपालिकांच्या निवडणुकांना लवकरच मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे। पालिका निवडणुकांच्या तिढ्यावर 19 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे। शिवसेनेतल्या दोन गटांच्या चिन्हांचा फैसला आल्यानंतर ही सुनावणी पार पडणार असल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे। 92 नगरपालिकांसह 367 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या रखडलेल्या आहेत।
मुंबई पुण्यासह राज्यातील 11 महानगरपालिकांची मुदत 15 मार्चला संपलेली आहे। ही मुदत संपूनही सध्या 7 महिने पूर्ण झाले। 5 महानगरपालिकांची मुदत संपून 2 वर्षांहून अधिक काळ लोटलाय। घटनात्मक खंडपीठाने दिलेल्या निकालानुसार 6 महिन्यांहून अधिक काळ प्रशासकामार्फत कारभार चालवता येणार नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्ट आता या रखडलेल्या निवडणुकांच्या बाबतीत लवकरच निर्णय घेऊ शकतो। पालघर साधू हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्याची तयारी महाराष्ट्र सरकारने दर्शवलेली आहे। सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात दाखल केलेल्या शपथपत्रात सीबीआयकडे हा तपास सोपवायला आपली हरकत नसल्याचं राज्य सरकारने सांगितलं। यापूर्वी हा तपास सीबीआयकडे देण्यास राज्य सरकारने विरोध दर्शवलेला होता। आता आपल्याच भूमिकेपासून सरकारने यूटर्न घेतलाय। एका ठिकाणी हिंदुत्व हिंदुत्व म्हणायचं, पण श्रीमान उद्धवजींनी आमच्या त्या साधूंना न्याय नाही दिला। श्रीमान उद्धवजींनी ही केस अहंकारापोटी सीबीआयला दिली नाही। उद्धवजी, आपण आमच्या साधूंना संतांना न्याय नाही दिला, पण महाराष्ट्रात आता खऱ्या अर्थानं हिंदूंचं सरकार आलंय, हिंदुत्ववादी सरकार आलंय। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि आदरणीय देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वात या पालघरच्या साधूंना आता न्याय मिळणार आहे। पालघरमध्ये साधूंची ज्या पद्धतीने हत्या झाली, लोकांचा आक्रोश, पुरावे, पण त्यानंतरही वेगळी हिंदुत्ववादी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने हे प्रकरण दाबलं, न्यायालयात साधू परिवार गेले। आता शिंदे फडणवीस सरकारने सीबीआय तपासाचा जो निकाल आदेश दिलाय त्याचा स्वागत करतोय। आता साधू परिवाराला न्याय मिळेल। कोकणातील स्थानिकांनी रिफायनरीच्या विरोधातही भूमिका कायम ठेवली आहे, मात्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू आहे आणि अशा वेळी विकास कामांमध्ये राजकारण नको असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। बारसू सोनगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी रिफायनरीला असलेला विरोध मवाळ करणार नाही असं स्पष्ट केलंय। रिफायनरीच्या विरोधात चांगल्या प्रकल्पाचं स्वागत करू, मात्र पर्यावरणासाठी विनाशकारी असलेल्या प्रकल्पांना संवैधानिक मार्गानं आंदोलन करून विरोधाची भूमिका सुरू ठेवणार असल्याचं रिफायनरी विरोधी संघटनांनी निक्षून सांगितलंय। 95% स्थानिकांचा प्रकल्पाला विरोध असल्याचा दावा संघटनांकडून करण्यात आलाय। इतकंच नाही तर परिसरात सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या कामालाही तीव्र विरोध असल्याचा रिफायनरी विरोधी संघटनेनं पुनरुच्चार केलाय। रत्नागिरी जिल्हा आणि आमच्या कोकणामधून पूर्ण या रिफायनरीला विरोध आहे आणि या विनाशकारी रिफायनरीला आमचा जोपर्यंत ही रिफायनरी आमच्या कोकणातून आणि आमच्या पंचक्रोशीतून हद्दपार होत नाही तोपर्यंत आमचा हा विरोध कायम राहणार आहे आणि आम्ही रिफायनरी हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही। अनेक शेतकऱ्यांना हा प्रकल्प नको आहे आणि चांगले चांगले प्रकल्प इथे यावे कोकणात, हा आम्ही ही आमची इच्छा आहे। विकासाच्या आड आम्ही येत नाही आहोत, परंतु आज शासन जे नको ते विनाशकारी प्रकल्प आज या ठिकाणी आणू इच्छितात। आज इथली जैविक विविधता, निसर्ग आमचा चांगला नटलेला असताना असे प्रकल्प इथे आणू नये असं आम्ही आज या शासनाला सांगतो। देशात परदेशातून मोठी गुंतवणूक होतीये, परदेशी कंपन्यांची सर्वाधिक पसंती महाराष्ट्राला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा आहेत, उद्योजक आणि कारखान्यांना हव्या असणाऱ्या सुविधांचं राज्यात मोठ्या प्रमाणात जाळ आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योग महाराष्ट्रात येत आहेत, अशा वेळी त्यात राजकारण नको असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। तिथे जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट यावी असा आपला प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं की आजची जी राऊंड टेबल कॉन्फरन्स आपण घेतली आहे यानंतर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही ऑरिकमध्ये येईल। महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढलेला आहे आणि येत्या काळामध्ये मोठ्या मोठ्या गुंतवणुकी महाराष्ट्रात दिसतील। केवळ अपेक्षा एवढीच आहे की याबद्दल राजकारण करण्यात येऊ नये, रिफायनरी सारखा जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला विरोध करणं बंद केलं पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेट केली पाहिजे। प्रकल्पांना फक्त विरोधासाठी विरोध करण्याची भूमिका राज्याच्या मुळावर येणारी आहे। उद्योगांच्या माध्यमातून राज्याचा वेगानं विकास होतो, त्यामुळे विरोध करताना विकासाचा मुद्दाही लक्षात ठेवण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट,
न्यूज 18 लोकमत। आणि आता बातमी आहे देशातील प्रतिष्ठित क्रीडा संघटनांपैकी एक असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संदर्भातली। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या आगामी निवडणुकी संदर्भात एक मोठी कलाटणी मिळालेली आहे। उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना या निवडणुकीत प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता असलेले शरद पवार आणि आशिष शेलार गटांनी युती करत सर्वांनाच मोठा धक्का दिला। आशिष शेलार हे शरद पवार आशिष शेलार गटाकडून अध्यक्षपदाचे उमेदवार असतील, त्यामुळे अध्यक्षपदासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि भारताचे माजी राष्ट्रीय प्रशिक्षक संदीप पाटील यांच्यात थेट लढत रंगणार आहे। शेलार यांच्यासह जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर, विहंग सरनाईक यांनी सुद्धा आपला अर्ज दाखल केला आहे। आव्हाड आणि नार्वेकर हे कार्यकारिणीचे उमेदवार आहेत, तर मावळत्या कार्यकारिणीतील सदस्य सरनाईक यांनी मुंबई IPL T20 प्रमुख पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। पुढची एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत। नाशिकमध्ये अँटी करप्शन विभागाने कारवाई केलेली आहे। नाशिक रोड विभागाचे 2 कर्मचारी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। 5,000 लाच मागितल्या प्रकरणी ही कारवाई केली गेली आहे। चौकशीसाठी कर्मचारी SEBI कार्यालयात आहेत। नाशिक रोडला अँटी करप्शन विभागाने कारवाई करत महानगरपालिकेच्या नाशिक रोड विभागाचे 2 कर्मचारी यांना ताब्यात घेतलेलं आहे। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतरची बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। हिंगोलीच्या गोरेगाव इथल्या चिमुकल्या प्रताप कावरखे यानं शेतकऱ्यांना शेती नुकसानाचं अनुदान लवकरात लवकर मिळावं याकरता मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र लिहिलं होतं। ही बातमी न्यूज 18 लोकमतनं प्रसारित करताच हिंगोलीचं जिल्हा प्रशासन थेट गोरेगाव इथं प्रतापच्या घरी पोहोचलं। जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी कावरखे कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। प्रशासनानं या कुटुंबाला घरकुल देण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। त्याचबरोबर भविष्यात प्रतापला शिक्षणासाठी देखील प्रशासनाकडून विशेष मदत मिळणार असल्याची माहितीही त्यांनी दिलेली आहे। याबद्दल प्रतापचे वडील जगन कावरखे यांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानले। आमच्या मुलांनी मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिलं होतं, त्या पत्राची दखल घेत ATN लोकमतने पहिली न्यूज आमची दाखवल्याबद्दल मी ATN लोकमतचे आभार मानतो आणि शासन या न्यूजनं जागी झालं, आमच्या दारी आलं आणि शासनानेही त्या आमची चौकशी करून जी काही आश्वासन दिली आहे त्या आश्वासनाला आम्ही आभार मानतो आणि शासनाचाही आभार मानतो। आमच्या मुलांनी मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिलं होतं। हिंगोलीतल्या प्रतापची सविस्तर बातमी पाहूया। शेतकऱ्याच्या मुलाचं थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र। पत्र सोशल मीडियावर व्हायरल। मुख्यमंत्री साहेब पत्राची दखल घेणार का? राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन बरेच महिने झाले, पण अद्याप पूर्ण मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही। शिंदे फडणवीस सरकारनं सत्तेत आल्यानंतर बरेच निर्णय घेतले, पण शेतकऱ्यांच्या पदरात अद्याप काहीच पडलेलं नाही। जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाच्या परिस्थितीत तिळ मात्र बदल झालेला नाही। उलट शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण देखील वाढलंय। यावर्षी देखील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेलं पीक हिसकावून घेतलं गेलंय। असं असताना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंवा अनुदान देखील वेळेत मिळत नाही आणि या सर्वांचा परिणाम शेतकऱ्यासोबत त्याच्या संपूर्ण कुटुंबावरही होतोय। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या गोरेगाव इथल्या इयत्ता 6वीत शिकणाऱ्या प्रताप कावरखे या चिमुकल्यानं मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे आपल्या घरातल्या परिस्थितीची व्यथा मांडली आहे। हे पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। पावसामुळे सोयाबीनचं पीक गेल्यानं दसऱ्याला पुरणाच्या पोळ्या खायला मिळाल्या नाहीत असं सांगत या चिमुकल्यानं घरातली परिस्थिती काय आहे याची व्यथा पत्राद्वारे मांडली आहे। मुख्यमंत्री साहेब, माझे बाबा शेती करतात। आमच्या घरी शेती कमी आहे असं बाबा म्हणतात।
मला पाणीपुरी खायला 10 रुपये सुद्धा बाबा देत नाहीत. यावर्षी सोयाबीनचं नुकसान झालं असं ते म्हणतात. दसऱ्याच्या दिवशी त्यामुळे पुरणाच्या पोळ्यासुद्धा खायला मिळाल्या नाहीत. सणाला पोळ्या तर सोडा, साधी गुपचूपसाठी पण सध्या पैसे नाही आहेत. काही दिवसांवरच दिवाळीचा सण येऊन ठेपलाय. त्यात गोडधोड खायला मिळावं यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान द्या. आई म्हणते शेती नुकसानीचं अनुदान आलं की तुला पैसे देईन. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब आम्हाला लवकर अनुदानाचे पैसे द्या आणि दिवाळीला आईने केलेल्या पुरणपोळ्या खायला आमच्या घरी नक्की या. या भावनिक हाकेबरोबरच चिमुकल्या प्रतापनं शेवटी मुख्यमंत्र्यांना देखील जेवणाचं निमंत्रण दिलंय. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरंच त्याच्या घरी जेवायला जातात का किंवा त्याच्या वडिलांना सरकारी मदतीचा हात देतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. शिंदे गटाच्या नवीन कार्यालयाचं काम सुरू असल्याचं समजतंय. सारसबागेजवळ असणार आहे नवीन कार्यालय. बाळासाहेबांच्या शिवसेनेचं हे नवं कार्यालय 5,000 स्क्वेअर फूटचं बांधलं जाणार असल्याचं समजतंय. आताची ही ब्रेकिंग न्यूज. पुण्यातलं बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचं जे कार्यालय आहे त्याचं काम सुरू आहे. हे नवं कार्यालय तब्बल 5,000 स्क्वेअर फूट जागेमध्ये बांधलं जाणार आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. वैभव, काय नेमकी माहिती? अजिंक्य, बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाचं जे पुण्याचं कार्यालय असणार आहे, पुणे शहर कार्यालय, हे कार्यालय सारसबागेजवळच्या पाटणकर हॉस्पिटल जवळ 5,000 स्क्वेअर फुटांचं नवीन कार्यालय जे आहे ते उभारण्यात येणार आहे. त्याच्या संदर्भातलं ड्रॉइंग आहे, त्याचा एकूण आराखडा जो आहे तो शिंदे गटाचे पुण्याचे अध्यक्ष जे आहेत नगरसेवक नाना भानगिरे यांनी दिलेला आहे आणि त्यानुसार काम जे ते काम सुरू झालेलं आहे. त्या ठिकाणी एक फ्लॅट आणि एका गाळ्याचं असं मिळून हे 5,000 स्क्वेअर फुटाचं ऑफिस असणार आहे. त्यासाठीची तोडफोड आणि कामाची सुरुवात जी आहे ती यापूर्वीच झाल्याची माहिती जी आहे ती भानगिरे यांनी दिली आणि लवकरच हे शिंदे गटाचं बाळासाहेबांच्या शिवसेनेचं पुण्याचं मध्यवर्ती कार्यालय जे आहे पुणे शहराचं ते तिथून चालवलं जाईल अशी माहितीही नाना भानगिरे यांनी दिली आहे. बरं वैभव, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली आपण त्याबद्दल. बाळासाहेबांची शिवसेना या शिंदेच्या नव्या पक्षाचं जे पुण्यातलं भव्य कार्यालय आहे सारसबागेजवळ उभारलं जात आहे, त्याचं काम सध्या सुरू असल्याची माहिती मिळते. अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा इथं ईदच्या दिवशी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये दोन समाजात तेढ निर्माण होईल असं गाणं वाजवण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी 10 ते 12 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर चौकशीअंती दोघांना अटकही झालेली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी दिली आहे. सध्या या ठिकाणी सगळ्या परिस्थितीवर पोलीस नियंत्रण ठेवून आहेत. अचलपूरमधल्या दोन्ही समुदायाचे झेंडे हे झेंडा चौकातून काढण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. चुकीच्या पद्धतीनं गाणं वाजवणं हे मला असं वाटतं योग्य नाही आहे. हे उद्धव ठाकरेंची सरकार नाही आहे, महाविकास आघाडी सरकार नाही आहे, हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची सरकार आहे. कायदा सुव्यवस्था ठेवणारी सरकार आहे. कायद्याच्या विरोधात जर चुकीच्या पद्धतीचं गाणं वाजवत असेल कोणी आणि तिथले जर वातावरण खराब करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करणारी सरकार आहे. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहे, अशा प्रकारचं कृत्य अजिबात चालू देणार नाही. ईद के जुलूस में 9 तारीख को एक जो गाना बजा गया म्यूजिक सिस्टम पे, वो गाने को लेकर पुलिस स्टेशन परतवाड़ा में ऑफेंस रजिस्टर किया गया आईपीसी 153 के तहत. उसमें दो आरोपी अरेस्ट किए गए, बाकी आरोपी की तलाश शुरू है और इन गुन्हे का इन्वेस्टिगेशन चालू है. यानंतरची बातमी पुण्यातली आहे. पुण्यातल्या एका तरुणानं
सेक्सटॉर्शनमुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ऑनलाईन ओळख झालेल्या तरुणीनं तरुणाचा नग्नावस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत सातत्यानं खंडणीची मागणी केली होती. या ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर 25 वर्षीय तरुणानं टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलंय. धनकवडीमधल्या घरात त्यानं 30 सप्टेंबरला गळफास घेतला होता. या प्रकरणी एका तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तिचा सध्या शोध घेतला जातोय. ह्या प्रकरणामुळे सर आम्ही आमचं तर काय भाऊच गमावला. आम्ही घरामध्ये तिघंच होतो, आई मी आणि भाऊ. आणि नेमकं आता वडीलही जाऊन 1 वर्ष झालं ते, आणि त्यानंतर असं झालं म्हणजे भाऊ गेला आमचा. फक्त त्या एकदम छोट्या कारणामुळे गेला का तर त्याला भीती वाटली की माझा व्हिडिओ असा सगळ्यांनी पाहिला तर त्यांनी माझ्या आईवरती किंवा घरावरती काय इम्पॅक्ट पडेल. त्या भीतीने त्यांनी ते कृत्य केलं आणि त्याला त्या मेसेजमध्ये असं प्रवृत्त केलं की तू पैसे पाठव नाही तर तुझा व्हिडिओ सर्वत्र हे करेल. पण माझा भाऊ पण त्या पोलीस सांगत होते की त्याच्यामध्ये त्यांनी एक शेवटचा मेसेज केला की मी सुसाईड करणे जा रहा हूँ. तर तिकडनं तो व्यक्ती म्हणलेला आहे की सुसाईड करो नाही तो कुछ भी करो मुझे मेरा पैसा दो नाही तो ये व्हिडिओ पूरी जगह फैला दूंगा. त्यांना आत्महत्या केली कुठल्या कारणाने केली पोलीस प्रशासनाला भी कल्पना नव्हती, कुठल्या गोष्टीला कल्पना नव्हती. आत्महत्याचं झालं, आमचा अंत्यविधीचा कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी अचानकपणे आम्ही मोबाईल हाताळला. मोबाईल हाताळल्यानंतर आम्हाला कल्पना आली की ह्या प्रकरणावरून आत्महत्येला प्रवृत्त केलं आहे त्याला आणि तो निष्पाप हकनाक बळी पडला आहे त्या गोष्टीला. भाजपचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. पोलीस अधीक्षक पोलीस कर्मचारी या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत. भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे या देखील रुग्णालयात दाखल झालेल्या आहेत. यानंतर पावसासंदर्भातल्या बातम्या पाहूया. ऑक्टोबर हीटमुळे हैराण असलेल्या नाशिककरांना अचानक आलेल्या पावसानं काहीसा दिलासा दिला. मात्र अवघ्या 2 तासात 70 मिलीमीटर पाऊस पडल्यानं शहरातील रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालं. शहरातील अनेक रस्ते जलमय झाल्यानं शहरात वाहतूक काही काळ ठप्प झालेली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहरातील ABB सर्कल, जिल्हा रुग्णालय, मायक्रो सर्कल, राजीव गांधी भवन परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली. रविवारपासून अकोला जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय आणि या पावसामुळे अकोट तालुक्यात पिकांचं मोठं नुकसान झालंय. पिंपरी खुर्द, पिंपरी जैनपूर इथं ढगफुटीसदृश पाऊस झालाय. शेतशिवारातील कापूस, सोयाबीन, केळी, संत्रा या पिकांचं मोठं नुकसान झालंय. अकोल्याच्या अकोट तालुक्यातल्या सातपुड्याच्या पायथ्याशी रविवारपासून विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस सुरू आहे. जितापूर माऊली, शिवपूर बोर्डी, रामापूर, मखरमपूर उमरा इथं मुसळधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळं सोयाबीनच्या शेतात लावलेल्या गंजी पूर्णपणे पाण्यामध्ये भिजलेल्या आहेत. शेंगांनाही कोंब येऊन ते कुजण्याच्या मार्गावर आहे. तसंच कापसाचं पीकही उद्ध्वस्त झाल्यानं शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं आहे. या पावसामुळे पडीत पावसामुळे खूप नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं. कापूस आणि इतर पीक आहे, संत्रा, कापूस, ज्वारी, उडीद इत्यादी जे पिकं आहेत कापसाला कोंबी फुटलेले आहेत आणि या पाण्यामुळे खूप खूप नुकसान झालेलं आहे. असं माझं सरकारला आव्हान आहे की या शेतकऱ्याला त्वरित मदत द्यावी ही विनंती. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला असून ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यानं त्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागतेय. नुकत्याच बांधलेल्या हातकणंगले रेल्वे ब्रिज खाली सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं असून या मार्गावरून इचलकरंजीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झालाय. बुलढाण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. 2 दिवस झालेत भंडारा जिल्ह्यात, बुलढाणा जिल्ह्यात पाऊस ठाण मांडून आहे.
परतीच्या पावसाचा सांगली जिल्ह्यातला जोर अजूनही कायम आहे. मुसळधार पावसामुळे अनेकांची दैना उडाली आहे, तर गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पावसामुळे खरीप पिकांसोबतच द्राक्ष छाटणीला मोठा फटका बसतोय. गोंदिया जिल्ह्यामध्ये कालपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. सालेकसा तालुक्यातल्या येणाऱ्या पुजारी टोला धरणात वादळी वाऱ्यामुळे धरणाच्या मध्यभागी वादळ तयार झाल्याचं देखील पाहायला मिळालं. खालट्यापासून वरट्यावरही नाही, वादळीवर इकडे अजून सारखं सारखं देऊन राहिला, एकाच जागी नाही राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून या नुकसानाचे तातडीनं पंचनामे करावेत ही मागणी सरकारकडे केली आहे. परतीच्या पावसानं अधिक नुकसान शेतकऱ्यांचं केलं आणि यामुळे सोयाबीन तर गेलं, यावर्षी उडीदही गेलेलं आहे, मूगही गेलेलं आहे आणि आत्ता तर कापसाची परिस्थिती आणि ज्वारीची आणि मक्याची परिस्थिती गंभीर होऊन टाकलेली आहे. कापसावरही आता या पावसामुळे हानी झालीच आहे, त्याबरोबर लाल्याही कापसावर मोठ्या प्रमाणावर यायला लागलेला आहे. अशा स्थितीमध्ये पावसाचा काही उपयोग होईल असं वाटलं, परंतु दुर्दैवाने या पावसाचा उपयोगापेक्षा अधिकच नुकसान झालं. शासनाच्या माध्यमातून अद्याप पावी तरी पुरेशी नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे. सांगली जिल्ह्यातल्या मिरज शहरात भर पावसात कार जळून खाक झाली आहे. रस्त्यावरच पेटत्या कारचा थरार लोकांना पाहायला मिळाला. सुदैवानं या आगीमध्ये जीवितहानी झाली नाही, मात्र कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. कारला ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कोरोनातून नुकतीच सर्वांची सुटका झाली आहे, मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कृपेनं नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागतोय. कल्याण डोंबिवली शहर अतिशय बकाल झालेली असून घनकचरा व्यवस्थापन हे खातं नेमकं करतंय तरी काय असा प्रश्न आता उपस्थित झालाय. कारण या दोन्ही शहरांमध्ये ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढीग साचलेत आणि यामुळे नागरिक आजारांना बळी पडतायत. पाहूयात या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट. कल्याण डोंबिवलीत घाणीचं साम्राज्य, ठिकठिकाणी साचले कचऱ्यांचे ढीग. केडीएमसीचं घनकचरा व्यवस्थापन काय करतंय? कल्याण डोंबिवलीकर आजारांनी ग्रस्त. गेली दोन वर्ष कोरोनामुळे नागरिकांचं जगणं दुरापास्त झालं होतं, त्यातून आता कुठे मोकळा श्वास घेता येतोय. तोच केडीएमसीच्या भोंगळ कारभारानं कल्याण डोंबिवलीकरांचा श्वास घेणं कठीण करून टाकलंय. कारण कल्याण आणि डोंबिवली शहरात पसरलेलं हे कचऱ्याचं अमर्याद साम्राज्य. या कचऱ्यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरलेली आहे, नागरिकांना अनेक आजारांना तोंड द्यावं लागतंय. दिवाळीचा नाद जवळ आलेला आहे, तरी पण कृपया करून कचऱ्याकडे विशेष लक्ष देऊन त्याच्या साफसफाई आणि रोगनाशक फवारी मारून स्वच्छ अभियान राबवण्यात यावं ही विनंती. कचरा काही जसा पाहिजे तसा उचलला जात नाही आहे आणि इथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बकालपणा आलेला आहे या शहराला. कमी पुन्हा पुन्हा नागरिकांना विनंती करेन की इथे कचरा टाकू नका आणि अधिकाऱ्यांना विनंती करेन की इथे स्वच्छता ठेवा. कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी बनवण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहणार असं दिसतंय. कारण कल्याणचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड असेल वा डोंबिवलीतील PNT कॉलनी रोड असेल किंवा डोंबिवली MIDC, सगळीकडे सारखीच परिस्थिती आहे. या भागातील नागरिकांचं जगणं अक्षरशः मुश्किल झालंय. इतकंच नाही तर रहिवासी इमारतीतील कचरा उचलला जातो का? तर हो, पण त्या त्या कंत्राटदारांच्या सोयीनुसार 2 ते 3 दिवसांनी कचरा उचलला जातो. मात्र हॉटेलमधील कचरा दिवसातून 2-3 वेळा कसा उचलला जातो हेही वेगळं सांगायला नकोच. एरियामध्ये 15-20 वर्षापासून सुद्धा राहतोय आम्ही, जे स्थानिक रहिवासी आहे भरपूर घाण आहे ना, मग ते उचला तुम्ही, साफसफाई करा, परत रस्ते पण नीट नाही आहे, रस्त्याला पण खड्डे पडलेले जिकडे तिकडे. पालिका अधिकाऱ्यांची नेहमी ओरड असते की सत्ताधारी तसंच त्या त्या पक्षाचे नगरसेवक विकासात्मक कामं करू देत नाहीत. आता तर गेल्या 2 वर्षांपासून महापालिकेवर प्रशासक आहेत, मग कामं करण्यात नेमकी कोणती अडचण येते? सर्वसामान्य नागरिक तर अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू देखील शकत नाहीयेत.
तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना मूळ प्रश्नांबाबत किंवा ग्राउंड रियालिटी बाबत माहितीच नाहीये का माहिती करून घ्यायची नाहीये? कारण बिलाची फाईल जड झाली की या अधिकाऱ्यांना कचऱ्यातून देखील सुगंध येतो. अशांना मग शेवटी भाषा कळते ती कोर्टाचीच असं म्हटलं तर वावग ठरू नये. अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे. आणि याच्या आपल्या नाट्यगृहाच्या बाबतीत मी आपल्याशी बोललेलोच आहे. या संपूर्ण अतिशय मोठ्या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन प्रसंगी उपस्थित या विभागाचे लोकप्रिय आमदार प्रतापजी सरनाईक, आपले आमदार गीताताई जैन आणि आमचे सहकारी राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समिती महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री दर्जाचे आपले विवेकभाऊ पंडित आणि त्याचबरोबर खासदार राजेंद्र गावितजी, आमदार पराग शहाजी, खासदार माजी खासदार संजीव नाईकजी, माजी आमदार रवींद्र फाटकजी, श्रीमती निर्मला ताई साबळे माजी महापौर, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवी व्यासजी, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, पोलीस आयुक्त सदानंद दातेजी, जिल्हाधिकारी अशोक शिंगारेजी, महापालिका आयुक्त दिलीप ढोलेजी, त्याचबरोबर याचं काम केलं ते विकासक अतुल शाह, विजय जैन, त्याचबरोबर या नाट्यगृहाचं काम ज्यांनी केलं ते आमचे आर्किटेक्ट आपले अतिशय फेमस असे हाफिज कॉन्ट्रॅक्टरजी, विनोदजी गोयंका, अतुलजी, सर्व मान्यवर व्यासपीठावरील सर्व मान्यवर, परिषदाही पण आहेत आणि इतर सर्व मान्यवर, सभागृहात बसलेले सर्व या भागातील बंधू भगिनी, महापालिकेचे अधिकारी आणि पत्रकार मित्रांनो, आज अतिशय चांगला आणि महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. खऱ्या अर्थाने आपल्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकरजी यांच्या नावाचं हे भव्य दिव्य असं नाट्यगृह या ठिकाणी अद्ययावत असं नाट्यगृह उभं राहत आहे आणि अतिशय चांगल्या दर्जाचं हे नाट्यगृह केलेलं आहे आणि तेही महापालिकेचा पैसा न वापरता कन्स्ट्रक्शन TDR-मधून हे बांधलं आहे. मी पुन्हा एकदा ज्यांनी बांधकाम केलं ते पराग शाह आणि आपले ज्यांनी याचं आर्किटेक्चर केलं, डिझाईन केलं ते हाफिज कॉन्ट्रॅक्टर आणि गोयंकाजी, अतुलजी, सर्व मान्यवर त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. कारण हे काम करत असताना कुठेही शॉर्टकट मारलेला नाही, त्यांनी अतिशय चांगल्या दर्जाचं हे नाट्यगृह या ठिकाणी लोकांना सुपूर्द केलेलं आहे. मला वाटतं आपण प्रतापजी हे डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आपण हिरानंदानी यांच्याकडून बांधून घेतलं होतं, पण त्यावेळेस आपण बिल्डिंग फक्त बांधत होतो. पण जेव्हा मी नगरविकास मंत्री झाल्यानंतर त्यातला इंटिरियरचा जो विषय होता तोही आपण कन्स्ट्रक्शन TDR-मध्ये टाकला आणि भविष्यामध्ये, कारण कुठले सगळ्याच महापालिकांची नगरपालिकांची आर्थिक जी काही परिस्थिती असते ती सगळंच करण्याची नसते. छोटे मोठे प्रकल्प आपण करू शकतो पण मोठे प्रकल्प करण्यासाठी त्यांना मदतीची आवश्यकता असते. म्हणून युनिफाईड DCPR-मध्ये आम्ही त्याचा एक पूर्णपणे बदल करून घेतला. आता कुठलंही नाट्यगृह बांधायचं असेल अगदी स्टार्ट टू फिनिश कन्स्ट्रक्शन TDR-मधून बांधू शकता. त्यामुळे लोकांची जी काही सांस्कृतिक भूक आहे जी भागवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सगळ्या तालुक्या जिल्ह्यामध्ये होऊ शकते. त्याचबरोबर लता दिदींच्या बद्दल काय बोलण्याची आपल्याला आवश्यकता नाही. त्यांचं आम्ही मुंबईमध्ये देखील लता मंगेशकर त्यांच्या नावाने संगीत महाविद्यालय सुरू करतोय आणि ते देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचं असेल. त्याच्यानंतर आणखी त्याच्यामध्ये जे जे काही सूचना येतील त्याप्रमाणे आपण करू. कारण त्यांचं या राज्यासाठी नाही तर देशासाठी किती मोठं योगदान होतं आपल्या सगळ्यांना माहीत आहे.
आणि म्हणून त्यांची कायम आठवण आपण करतच राहू, त्यामध्ये काही शंका बाळगण्याचं कारण नाही. परंतु लता मंगेशकर संगीत विद्यालय नेते आणखी त्याच्यामध्ये पुढे आपण जाऊ, जशा सूचना येतील तसं त्यामध्ये त्या दिवशी व्यासपीठाहून विद्यापीठ देखील व्हावं अशी देखील भावना विनंती व्यक्त झालेली आहे. नक्की यामध्ये मोठं एक असं लोकांसाठी हजारो लाखो गायक कलाकार त्यामधून बाहेर पडतील आणि ते देखील काम आम्ही सुरू केलं आहे. त्याचं सुरुवात देखील रवींद्र नाट्य मंदिरमध्ये केलेली आहे आणि कलिना या ठिकाणी मोठी वास्तू होती आहे. आणि म्हणून एक त्यांचं योगदान जे आहे आणि तुम्हालाही मनापासून मी धन्यवाद देतो, लता दिदींच्या नावाचं हे आपण नाट्यगृह केलेलं आहे. या नाट्यगृहाच्या बांधकामामुळे, लता दिदींच्या नावामुळे या नाट्यगृहाची, या वास्तूची देखील उंची वाढलेली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. त्याचबरोबर स्केटिंग रिंगचं लोकार्पण, चिमाजी अप्पा महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे, एका रुग्णालयाच्या कामाचं भूमिपूजन झालं आहे, घोडबंदर येथील महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन झालं आहे, आणि सगळी जी काही कामं आहेत ही लोकांना आपण सुपूर्द करताय. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी लोकांना काय हवं आहे, ज्या मूलभूत सोयीसुविधा देत असताना स्वच्छता, पाणी, दिवाबत्ती, या ठिकाणी काही विरंगुळ्याची साधनं हे देत असताना अशा प्रकारच्या वास्तू देखील, शेवटी आपलं आयुष्य आहे, धकाधकीचं आयुष्य आहे आणि यामध्ये थोडाफार का वेळ आहे ना, याच्यामध्ये आपला कुटुंबासहित आपण घालवण्याचा प्रयत्न आपण करत असतो. आणि म्हणून त्यासाठी शासनाची आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती हवी असते. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय की महाराणा महाप्रतापी पूर्वजांची आपण आठवण ठेवतो, पुढच्या पिढीला त्याचा पराक्रम कळावा आणि म्हणून त्याचं मोल समजावं यासाठी महाराणा प्रतापजींचं या ठिकाणी भव्य असा पुतळा देखील या ठिकाणी लोकार्पित झालेला आहे. एक शौर्य आणि क्रांती, एक त्यांचा पुतळा जो आहे तो पुतळा फक्त नाही तर तिथे जाणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा मिळणार आहे, एक स्फूर्ती मिळणार आहे. आणि म्हणून त्यासाठी देखील मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर चिमाजी अप्पांच्या बाबतीमध्ये देखील आपली जी काही त्यांचा इतिहास जो आहे तो मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. मराठी शाहीतल्या जो काही पराक्रमाचं एक पर्व होतं त्यांचं, कोकण ते मुंबई कर्नाटक आणि उत्तरेतही त्यांनी पराक्रम गाजवला आणि त्यांच्या पराक्रमामुळे दीव दमन व पवर पोर्तुगीजांचा शेवटपर्यंत त्यांना पाय ठेवता आला नाही, असं या वसईच्या किल्ल्यासाठी देखील त्यांचा लढा तर पराक्रमांची शर्त करणारा होता. आणि म्हणून हे दोन महान जे काही आपले वीर होते त्यांचं या ठिकाणी आपण एक आठवण ठेवून एक देशाभिमान आणि राष्ट्राभिमान जागृत करण्याचं काम केलेलं आहे. नव्या पिढ्यांना याचं इतिहास माहीत पडणार आहे, तो जिवंत होणार आहे इतिहास, आणि त्याच्यापासून देशाभिमानाची प्रेरणा देखील मिळणार आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. सकाळी बघितलं मी स्केटिंगची मुलं तिकडे, तेही एकदम आनंद घेत होते आणि या ठिकाणी असेच आपले खेळाडू तयार होतील, त्यांना फक्त एक व्यासपीठ पाहिजे, प्लॅटफॉर्म पाहिजे आणि प्लॅटफॉर्म मिळाल्यानंतर एक टेना त्या मुलांमध्ये टॅलेंट असतं, सगळं असतं आणि स्पार्क असतो, पण त्याला एक प्लॅटफॉर्म आणि त्याला सोयीसुविधा देण्याचं काम जे आहे हे महापालिका या ठिकाणी करते आहे. महापालिका गटर मीटर वाटर आणि रस्ते तर करतेच, परंतु या ठिकाणी असे देखील कामं जी महापालिकेने केलेली आहेत त्याबद्दल मी मनापासून महापालिका आयुक्त दिलीप ढोले, त्यांचे सहकारी आणि लोकप्रतिनिधींचं मनापासून अभिनंदन करतो. कारण त्यांना या ठिकाणी जी काही एक स्वतःहून काहीतरी करण्याचे हौस पाहिजे, स्वतःहून आपण काहीतरी इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे, नाहीतर जे मंजूर झालेलं आहे तेवढं करायचं बाकी सोडायचं असं न करता या ठिकाणी मनोरंजनाच्या देखील सुविधा या ठिकाणी आपण केले. नाट्यगृह झालं, आर्ट गॅलरी, अत्याधुनिक सुविधाचं या ठिकाणी हे नाट्यगृह देखील सुरू झालं आहे. ठाण्यामध्ये देखील कन्स्ट्रक्शन TDRच्या माध्यमातून आम्ही सुरुवात केली, त्या रोडही बांधले आपण आणि वास्तूही बांधल्या, बाळासाहेबांच्या नावाची आर्ट गॅलरी देखील ठाण्यामध्ये आम्ही केली.
डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्या नावाचं नाट्यगृह जिम्नॅशियम देखील अनेक केले, कारण खूप मोठ्या वास्तू शेकडो हजारो लाखो म्हणजे कोटी रुपये खर्च आले असते, हजारो कोटी खर्च आले असते, त्याच्यामधून आपण एक पैसे महापालिकेचे खर्च न करता आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं आम्ही जो युनिफाईड डिसिपीआर जो केला त्या युनिफाईड डिसिपीआर करताना बिलकुल हाफिजभाई को मालूम आहे की या ठिकाणी आम्ही सगळ्यांना बोलावलं, हे जे काही एमसीएच्या क्रीडाई नरडको यांना बोलवून घेतलं.